नमस्कार, आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। श्रावण महिना म्हटलं की सगळ्यात अगोदर जे व्रत येतं तर ते सोमवारचं। श्रावण महिन्यामध्ये अनेक प्रकारची व्रत वैकल्य येतात, पण सगळ्यात महत्वाचं व्रत म्हणजे सोमवारचं महादेवाचं किंवा मग शिवशंकर पार्वतीचं व्रत। तर सोमवारचा उपवास करून महादेवाची ही कहाणी जरूर ऐकावी किंवा मग वाचावी। श्रावणी सोमवार व्रतकथा। आटपाट नगर होतं, तिथे एक ब्राह्मण होता, त्याचा एक शिष्य होता। तो रोज तळ्यावर जाई, स्नान करी आणि शंकराची पूजा करी। वाटेत वेळूचं बेट होतं, परत येऊ लागला म्हणजे मी येऊ का असा ध्वनी रोज उठे, आणि हा माग पाही तो तिथं कोणीच नाही। त्या भीतीने तो वाळू लागला। तेव्हा गुरुजीने विचारलं, खायला प्यायला वाण नाही का? मग बाबा असा रोड का होत चालला आहेस? खायला प्यायला वाण नाही, हाल नाही, अपेष्टा नाही, स्नान करून येते वेळेस मला कोणी मी येऊ का असं म्हणत माग पाहतो तर कोणीच नाही, याची मला फार भीती वाटते। गुरुजी म्हणाले, भिऊ नकोस, माग काही पाहू नकोस, खुशाल त्याला ये म्हण, तुझ्या मागे येऊ दे। मग शिष्याने काय केलं, रोजच्या प्रमाणे स्नानास गेला, पूजा करून येऊ लागला। मी येऊ असा ध्वनी त्याला आला, ये असा जवाब दिला, माग काही पाहिलं नाही। चालत्या पावली शिष्य घरी आला। गुरुजींनी पाहिलं, बरोबर एक मुलगी आलेली आहे। त्या दोघांचं लगीन लावलं, त्यांना एक घर दिलं। त्यानंतर काय झालं, श्रावणी सोमवार आला। बायकोला म्हणू लागला, माझी वाट पाहू नकोस, उपाशी राहू नकोस, आपला उठला आणि शंकराच्या पूजेला गेला। तिनं थोडी वाट पाहिली, स्वयंपाक करून जेवायला बसली, एक घास तोंडात घातला। इतक्याच मध्ये पती आला, अगं दार उघड, पुढचं ताट पलंगाखाली ढकलून दिलं, हात धुतला, दार उघडलं, पती घरात आला। असा नित्यनेम करू झाला। पुढं दुसरा सोमवार आला, त्या दिवशीही असंच झालं। असं चारही सोमवारी झालं, सरता सोमवार आला। चौथ्या सोमवारी रात्री नवल झालं, दोघे जण पलंगावर गेले आणि पलंगाखाली खूप मोठा उजेड दिसला। हा उजेड कशाचा? ताटी भरल्या रत्नांचा। ही रत्ने कुठून आली? मनात ती भिवू लागली। माझ्या माहेरच्याने दिली म्हणून पतीला सांगितलं। पती म्हणाला, तुझं माहेर कुठं आहे? ती म्हणाली, वेळूच्या बेटी आहे। पती म्हणाला, मला तिथं घेऊन चल। ती पतीसह चालली होती, म्हणे शंकराची प्रार्थना करत होती, मला अर्धा घटकेच माहेर दे। तो वेळूच बेट आलं, मोठा एक वाडा आला। कोणी म्हणे माझा मेहुणा आला, कोणी म्हणे माझा जावई आला, कोणी म्हणे माझी नणंद आली, कोणी म्हणे माझी बहीण आली। दासी बटकी राबतायत, शिपाई पहारा करतायत, बसायला पाट दिला, भोजनाचा थाट केला, जेवण झाली, सासू सासऱ्यांची आज्ञा घेतली, घरी परतली। अर्ध्या वाटेत आठवण झाली की कुठीवरती हार राहिला आहे। तेव्हा उभयंता परत गेला आणि पाहिलं, इथे घर नाही, दार नाही, शिपाई नाहीत, प्यादे नाहीत, दासी नाहीत, बटकी नाहीत, तर अगदी एक वेळूचं छोटस बेट आहे। तिथे हार पडलेला आहे, हार उचलून गळ्यात घातला। नवऱ्यानं विचारलं, इथलं घर काय झालं? जसं आलं तसं गेलं, अभय असेल तर सांगते असं पत्नी म्हणू लागली। चारी सोमवारी तुम्ही हाक ऐकली, जेवती ताट ढकलून दिली आणि ती ताटच रत्नांनी भरली, सोन्यांची झाली, ती मला देवांनी दिली। आपण विचारू लागला तेव्हा ती भिवून गेले, माहेरची म्हणून मी सांगितलं आणि भगवान शंकराची प्रार्थना केली की मला अर्धा घटकेच माहेर द्या। त्यांनी तुमची खात्री केली, माझी इच्छा परिपूर्ण झाली आणि भगवान शंकराने साक्षात मला माहेर दिलं। जसा शंकर त्या पती पत्नीला पावला तसा तुम्हा आमा पाव, अशी ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ व संपूर्ण हो। ही कहाणी संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये चारही सोमवारी ऐकली जाते। तर ही कहाणी तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।